पुण्यातील जुना भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंजपेठ भागात सध्या नागरिक त्रस्त आहेत ते पाण्याच्या समस्येने. या भागात नळाला चक्क गटारीचे पाणी येत आहे. सध्या पाण्याच्या कमतरतेमुळे मुळात पुणेकर पाणी टंचाईचा सामना करत आहेत. मात्र गंजपेठ भागात सध्या गढूळ, पिवळसर, काळसर रंगाचे आणि अतिशय भयंकर अशा वासाचे पाणी महापालिकेच्या नळाला येत आहे. याबाबत नागरिकांकडून ही समस्या 6 महिन्यापासून भेडसावत असल्याचं समजतंय. याबाबतीत स्थानिक लोकप्रतिनिधींपासून ते प्रशासनापर्यंत नागरिकांनी तक्रार करायचा प्रयत्न केला, पण मिळाली ती आश्वासनं आणि पदरी पडली ती निराशा. या ठिकाणी सांडपाणी वहन नलिका आणि पिण्याच्या पाण्याच्या नलिका एकत्र जोडलेल्या स्पष्टपणे दिसून आल्या. यामुळे सांडपाणी आणि पिण्याचं पाणी एकत्रित येत आहे. या बाबतीत आमच्या प्रतिनिधीने नागरिकांसोबत संवाद साधला. मी आलेली आहे पुण्याच्या गंजपेठ मधल्या लोहिया नगर मध्ये आणि इथल्या रहिवाशांना जवळपास 6 महिन्यांपासून गढूळ पाणी त्यांच्या नळाला येत आहे. खरं तर पाणीच येत नाही आहे, पण जे काही पाणी येतं ते अत्यंत खराब वासाचं आणि गढूळ असं पाणी येत आहे. खऱ्या अर्थाने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न इथं निर्माण झालेला आहे. आणि या प्रश्नामागचं कारण जेव्हा आम्ही शोधायचा प्रयत्न केला तेव्हा मी कारण तुम्हाला खरं तर पडद्यावरती दाखवू इच्छिते. प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक पुणेकराला चीड यावी असं हे सगळं कारण आहे. तुम्ही बघू शकता की ड्रेनेज लाईनमधून पिण्याच्या पाण्याची लाईन इथनं गेलेली आहे. पिण्याच्या पाण्याची जी वाहिनी असते ती संपूर्ण गटारामधनं गेलेली आहे. खऱ्या अर्थाने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ इथे सुरू असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जाते. एकतर पाणी येत नाही आणि आलं ते अत्यंत अस्वच्छ, गढूळ आणि एक प्रकारच्या खराब वासाचं पाणी येतं. आपण कल्पना करू शकतो की ड्रेनेज लाईनमधनं आपल्या घरातनं जे पाणी सोडलं जातं ते अत्यंत गटारमध्येच आपण सोडतो, त्यामुळे ते खराबच असतं. आणि अशा पद्धतीचं खराब पाणी जेव्हा पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळतं त्यानंतर जे काही पाणी तयार होईल अशा पद्धतीचं पाणी जवळपास 6 महिन्यांपासून या नागरिकांना येत आहे. आणि याच्या सगळ्यात मोठी अडचण निर्माण होती आहे ती महिलांना. माझ्यासोबत काही महिला आहेत या भागातल्या, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. मावशी काय सांगाल, कुठल्या प्रकारचं पाणी येत आहे? हां, आधी लय गढूळ येतं एक बादली भरून, नंतर जरा स्वच्छ येतं, परत आणखीन ते गढूळच येतं, सर्व घाणच एकदम वास येतो. महिलांना नेमकं कुठल्या कुठल्या प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागतं? पाणी घाण येतं आहे, लई घाण. 6 महिने झालं आम्ही आज पाणी सोड, दुसऱ्यांच्या घर दारात जातो पाणी द्या म्हणलं की ते बी चुडफुड करतात. तसं आम्हाला लाईट बिल येतो, ते येतो आम्हाला म्हणतात, तशीच आम्ही तसं थांबतो त्यांच्या दारात. किती दिवस देणार आपल्याला? जवळपास 6 महिन्यांपासून इतरांकडून पाणी घ्यावं लागतं अशा पद्धतीची खरं तर खंत या महिला व्यक्त करतायत. काय सांगाल मावशी? काय सांगाल बघा, आपल्या म्हाताऱ्यासारखा कुठलं पाणी आणा, 6 महिने झालं इकडं आकाशी तिकडं कळशी आणून पितो, एक तर आमचं लंगडा पंगडा, आम्ही कुठलं पाणी आणून प्यायचं? आम्हाला पाणी स्वच्छता पाहिजे, नेमकं पाणी पाहिजे सर. या बाबतीमध्ये इथले वॉर्ड ऑफिसर असू द्या किंवा नगरसेवक असू द्या, सगळ्यांकडे या लोकांनी तक्रारी केलेल्या आहेत, त्यांच्याकडनं काहीही प्रतिसाद आलेला नाही. तुम्ही गेलात का? कोणाकोणाकडे तक्रार केली? गेलेले, जाऊन आले ना सगळे. आणि काय त्याच्यावरती काही सोल्युशन निघालं? नाही, काय नाही, काय नाही करत. माझ्यासोबत इतर महिला सुद्धा आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही कुठेही गेलो तरी कुठल्याही प्रकारची ऍक्शन इथे घेतली जात नाहीये. काय सांगा? वॉर्ड ऑफिसला जाऊन आलो, काय कोणी काही मनावर घेत नाहीये, फक्त अगदी आश्वासनं देतात, पण कोणी येऊन डोकून सुद्धा बघत नाही. अगदी 6 महिने झाली हीच पोझिशन चालली आहे मॅडम. इकडे धावधाव तिकडे धावधाव, आम्ही वयस्कर बायांनी काय करायचं? आजारी पाजारी लोक आहोत आम्ही, आमच्या पायांनी चालणं वगैरे होत नाही काय. आणि खूप खूप म्हणजे फार वाईट कंडिक्शन आहे काय, तर त्याच्याबद्दल दखल घेतलीच पाहिजे काय. अनेक जणांचे इथे लहान मुलं आहेत, तुम्ही ते पडद्यावरती बघू शकता की ते किती मोठ्या प्रमाणावरती इथे लहान मुलांची वस्ती आहे. आणि अशा पद्धतीने देशाच्या पुढच्या पिढीशी खऱ्या अर्थाने आरोग्याचा खेळ सुरू आहे इथे. आणि अशा पद्धतीने मुलं आजारी पडू शकतात. अनेक मुलं इथे आजारी पडल्याचे सुद्धा पुरावे इथं लोक देत आहेत. त्याच्याबद्दल सुद्धा मी महिलांशी बोलणार आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की इथे नेमकं लहान मुलांना कशा पद्धतीच्या आजारांना सामोरं जावं लागतंय. वार्ड ऑफिसला गेलं होतं, तिथून काय म्हणतात पाईपचं लाईन बदलून देतो. आता गेले की म्हणतात येत, आम्ही चला तुम्ही पुढं म्हणतात, पण येणार नाही, येऊ शकत नाही. लहान मुलांना कुठल्या कुठल्या पद्धतीच्या आजारांना सामोरं जावं लागतंय काय सांगाल? लहान मुलांना आता खूप पोटाचा त्रास दुखतोय, जुलाब होत आहेत, उलट्या होत आहेत, खूप त्यांना त्रास व्हायला लागलाय त्या पाण्यामुळे. तुमच्याकडे झालं? हो, पाणीच असं घाण आहे.
साधारण तुम्ही कशा पद्धतीने पाणी वापरता, काय त्याच्यावर फिरवता, काय करता? काहीच नाही, तसंच वापरतो आम्ही, गाळला तरी तसंच, गाळून घेतला तरी पण पाणी स्वच्छ होत नाहीये, तरीही नाही होत स्वच्छ पाणी, कारण त्यामध्ये वासच खूप घाण येतोय, असं ड्रेनेजचाच वास, खूप घाण वास येतो. नागरिकांचं पुन्हा पुन्हा म्हणणं आहे की तुरटी वापरा किंवा पाणी स्वच्छ करण्यासाठी क्लोरीन वापरा, काहीही वापरलं तरी या पाण्यामध्ये खऱ्या अर्थाने गटारीचंच पाणी मिसळल्यामुळे काहीही केलं तरी या पाण्याचा वास जात नाही आणि गंजपेठेतल्या भागाकडे इथले लोकप्रतिनिधी म्हणा, प्रशासन म्हणा, सपशेल दुर्लक्ष करत आहे. इथे सध्या गरज आहे की नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे आणि अशावेळी इथे नेमकं कशा पद्धतीने पाणी येतं, या पाण्यासाठी आपण काय करू शकतो, नेमक्या कुठल्या पद्धतीने आपण सुधारणा करू शकतो, कारण कुठेतरी आपण स्मार्ट सिटी म्हणून दिंडोरा पिटतोय आणि अशा वेळी आपल्याकडे असणाऱ्या नागरिकांना आपण जर अगदी मूलभूत असणाऱ्या सुविधा देऊ शकत नसतो तर खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा या सगळ्या संकल्पनेचा विचार व्हायला हवा असं खिन्नपणे म्हणावंसं वाटतं. व्हिडिओ जर्नलिस्ट कार्तिकसह नेहा सराफ, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पुणे.